बुद्धाय जय भीम जय भारत पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस चा दिवस वेळ संध्याकाळची पुण्यातील बांभुळा म्हणजे आताच्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ मुंबई पुणे एक्सप्रेस खाली झोकून देत तिशी एका तरुणाने आत्महत्या केली होती या तरुणाच्या आत्महत्येनं केवळ पुणे किंवा के महाराष्ट्र नव्हे तर सबंध भारत देश हादरला होता कारण ही आत्महत्या कुण्या साध्या सुध्या तरुणाची नव्हती तर हा तरुण होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांना असंतोषाचे जनक म्हटले गेले त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे पुत्र श्रीधरपंत बळवंत टिळक बत्तीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी लोकमान्य टिळकांपेक्षा वेगळ्या विचारांची चुणूक दाखवली होती आत्महत्येच्या दिवशी म्हणजे पंचवीस मे रोजी सकाळी श्रीधरपंतांनी तीन पत्र लिहिली होती यातलं एक पत्र होतं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुसरं पत्र होतं विविध वृत्त या मासिकाला आणि तिसरं पत्र होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य टिळकांवर सातत्याने टीका करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या मुलाशी म्हणजे श्रीधरपंत टिळकांशी मात्र विलक्षण आत्मीयतेचं नातं होतं तर यातील पत्रातल्या एका पत्रात म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात श्रीधर पंतांनी आत्महत्येचं कारण अगदी स्पष्टपणे नमूद केलं होतं यातील दुसरं पत्र होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीधर पंतांच्या निधनानंतर विविध वृत्त आणि दुनिया या मासिकांनी विशेषांक काढले यातील विविध वृत्तामध्ये श्रीधर बळवंत टिळक मथळ्याचा लेख लिहिला होता जो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला होता हा अंक दोन जून एकोणीसशे पंतांनी बाबासाहेबांना लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं श्रीधर पंत बाबासाहेबांना लिहितात हे पत्र आपल्या हाती पाडण्यापूर्वीच बहुदामी ही लोकास रामराम राम राम ठोकल्याची वार्ता आपल्या कानी पडली असेल आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे आपण या कामी अहर्णीस झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व वा आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल माझ्या बहिष्कृत बांधवांची गाराणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणावीस सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा कळावे लोभ असावी ही विनंती आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही अनोखी माहिती पसंत पडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनच्या द्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम जय भारत